सो डाएट आपला व्यवस्थित आहे की नाही हे चेक करण्याचं फर्स्ट प्रिन्सिपल असं आहे की आपल्या डाएटमध्ये सगळे फूड ग्रुप्स कव्हर व्हायला हवे, कारण हे सगळे फूड ग्रुप्स सिनर्जीमध्ये काम करतात, ते सगळे एकत्र काम करतात. कार्बोहायड्रेट्सचं काम वेगळं, प्रोटीन्सचं वेगळं, फॅट्सचं वेगळं असं कधीच नसतं, ते सगळे एकत्र असायला लागतात. असे जर नसतील तर बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे काही ना काहीतरी त्रास होतो. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतो की कार्बोहायड्रेट्स वजन कमी करायच्या वेळेस कार्बोहायड्रेट्स कमी करावेत, एरवी कार्बोहायड्रेट्स खाल्ले की लोकांची वजनं वाढतात, तर हे ॲक्च्युली हे खरं नाही आहे. कारण वजनं का वाढतात, कारण कार्बोहायड्रेट्स बरोबर इतर जे न्यूट्रियंट्स मिळायला लागतात ते जर मिळाले नाहीत तर वजन वाढतं. कार्बोहायड्रेट्स जर व्यवस्थित खाल्ले तर त्याची इतरही बरीच फंक्शन्स आपल्या शरीरात आहेत आणि ती व्यवस्थित झाली तर त्याच्यामुळे एक्सेसिव्ह वेट गेन हे कधीच होणार नाही. सो कार्बोहायड्रेट्स ची सगळी कामं शरीरात व्यवस्थित व्हायला हवी असतील तर त्याच्याबरोबर काही मिनरल्स लागतात, व्हिटॅमिन्स लागतात, हे सगळं एकत्र मिळालं तर सगळी फंक्शन्स शरीरात कार्बोहायड्रेट्सची व्यवस्थित होऊ शकतात. वेगवेगळे जे आपण फॅट्स खातो डाएटमधनं तर ते जरी खूप कमी प्रपोर्शनमध्ये चालत असतील, खाल्लेलं चालत असेल, तरीसुद्धा त्याच्याबरोबर वेगवेगळ्या ज्या उग्र वासाच्या भाज्या असतात, अगदी कांदा लसूण सुद्धा चालू शकेल, पण हे फूड्स हे नेहमी फॅट्स बरोबर खायला हवे. ते खाल्ले की फॅट्स हे साठवणीच्या चरबीमध्ये स्टोअर न होता फॅट्सची बाकी शरीरात जी बरीच वेगवेगळी जी फंक्शन्स आहेत ती सगळी व्यवस्थित होतात आणि मग फॅट्समुळे सुद्धा वजन वाढत नाही, फायदाच जास्त होतो. प्रोटीन्सच्या बाबतीत सुद्धा आपण जेव्हा कुठलीही प्रोटीन्स खातो तर ती प्रोटीन्स वापरून आपल्याला जी काही प्रोटीन्स वेगवेगळी लागणार आहेत ती सगळी प्रोटीन्स तयार होतात आणि त्याच्यासाठी काही व्हिटॅमिन्स प्रोटीन्स बरोबर असणं महत्वाचं असतं. ती जर असतील तरच ही सगळी प्रोटीन्सची जी फंक्शन्स असतात ती होऊ शकतात. अशा वेळेस जर आपण एलिमिनेशन डाएट केलं तर त्याच्यामुळे काय होतं की जर तुमच्या डाएटमध्ये तुम्ही कार्ब्स बरेच कमी केले, कार्ब्सचं प्रमाण खूप कमी केलं, तर त्याच्यामुळे ब्रेन फंक्शनिंग अफेक्ट होतं. मग अशा वेळेस विसरभुळेपणा किंवा आपली जी रोजच्या रोज आपण कामं करत असतो त्याच्यात व्यवस्थित लक्ष लागत नाही, ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत नाही, इतर जर काही नर्वस सिस्टीम रिलेटेड काही आजार जर तुम्हाला असतील तर त्याची सिव्हिअरिटी वाढते, ह्या सगळ्या कंप्लेंट्स जर डाएटमध्ये 5-6 महिने किंवा त्याहूनही जास्त वेळ जर कार्ब्स बरेच कमी असले तर ह्या बऱ्याच कंप्लेंट्स होऊ शकतात. बऱ्याच वेळा काय होतं की एलिमिनेशन डाएटमुळे खूप फास्ट रिझल्ट येतात आणि आपल्याला असं वाटतं की हो आपल्याला त्या डाएटचा फायदा होतो, पण जर बराच जास्त काळ तुम्ही ते डाएट केलं तर नंतर हळूहळू आपल्याला त्याचे साईड इफेक्ट्स कळायला लागतात. प्रोटीन्स जर डाएटमध्ये कमी झाले तर त्याच्यामुळे स्ट्रेंथ कमी होते. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर डाएटमधला तो म्हणजे फॅट्स. जर डाएटमध्ये चांगल्या क्वालिटीचे फॅट्स कमी असतील तर आपली इम्युन सिस्टीम वीक होते, रोगप्रतिकारक यंत्रणेचं काम व्यवस्थित होत नाही, मग सतत इन्फेक्शन होणं, थोडं जरी सीझनमध्ये चेंज झाला तरी लगेच आजार, काहीतरी आजारपण किंवा कोणतेही आजकाल इम्युन सिस्टीम रिलेटेड जे डिसीजेस आहेत, ऑटो इम्युन डिसीजेस ज्याला आपण म्हणतो, ते सगळे बरेच वाढत आहेत. सो ह्या सगळ्या कंप्लेंट्स जर फॅट कमी असतील तर वाढू शकतात. त्याहूनही महत्वाचा अजून एक हे म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. सध्या आपण बघतो की महिलांमध्ये थायरॉइड, PCOS याचं प्रमाण बरंच वाढलं आहे, कन्सिव्ह व्हायच्या वेळेस बरेच प्रॉब्लेम्स येतात, इनफर्टिलिटीचं प्रमाण वाढलं आहे. सो ह्या सगळ्यासाठी जर चांगले फॅट्स तुमच्या डाएटमध्ये असतील तर ह्या सगळ्यामध्ये सुधारणा होऊ शकते. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जर प्रिन्सिपल असेल डाएटचं तर ते असं की शक्यतो डाएटमध्ये सगळे फूड ग्रुप्स कव्हर व्हायला हवे. काही वेळेला काही स्पेसिफिक कंडिशन्स असतील तर एलिमिनेशन करायलाही लागतं, पण अशा वेळेस तुम्ही तुमच्या मनाने याच्या चेंजेस करू नका किंवा गुगलवर वाचून एखाद्या आपल्या ओळखीच्या व्यक्तीला फायदा झाला म्हणून ते करू नका. अशा वेळेस त्या एक्सपर्टला कन्सल्ट करून तुम्ही ते करा, म्हणजे मग तुम्हाला हे कुठलेही साईड इफेक्ट्स होणार नाही. थँक्यू.